हुन्नूरच्या सरपंचांनी अवैध मुरुम उत्खनन केल्याची तक्रार उपसरपंच प्रवीण साळे आणि सदस्यांनी तहसीलदार यांना केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील हुन्नूर येथील सरपंच मनीषा खता यांनी शिरणा दगी रस्त्यावरील हजारो ब्रास मुरुम महसुलीची परवानगी न घेता विरोबा देवस्थान ट्रस्टची संगम्मत करून विकला आहे. याची तक्रार जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे. याची चौकशी करण्याकामी मंडल अधिकारी नागनाथ जोद यांची एक संमती नेमून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्यावर गाव कामगार तलाठी श्रीमती मोलवी यांनी त्या गटात भेट देऊन जमिनीचे मोजमाप घेतले आहे. त्यामध्ये 1681 ब्रास मुरुम उत्खनन करून नेल्याचे निष्पन्न झाले आहे. याचा अहवाल आम्ही पुढील कारवाईसाठी तहसीलदार स्वप्नील रावडे यांना दिला आहे असे जोद यांनी सांगितले. हुन्नूर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे गड क्रमांक 6 हा विरोबादेव वहिवाटदार फुलचंद्रकर पुजारी असा भोगवटदार वर्ग 2 असलेला हा उतार आहे, ज्याची जी शेतजमीन आहे ह्या शेतजमिनीमध्ये बऱ्याच दिवसापासून सरपंच सौ मनीषा खता आणि त्यांचे पती श्री मच्छिंद्र खता हे दोघे मनमानी करून त्या ठिकाणचा जो मुरुम आहे हा मुरुम जो गौण खनिजमध्ये गणला जातो हा मुरुम भोगवटदार वर्ग 2 असलेल्या जमिनीमधून कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता ते राजरोसपणे इथं रस्त्याच्या व इतर कामासाठी ते विक्री करत आहेत. खूप मोठा आर्थिक गैरव्यवहार यामध्ये झालेला आहे, तर याची चौकशी व्हावी आणि संबंधिताकडून जो शासनाचा महसूल बुडालेला आहे तो बुडालेला महसूल दंडासहित वसूल करून त्यांच्यावर फौजदारी अथवा जे कायदेशीर कारवाई होऊ शकते ते करावी अशा प्रकारचे निवेदन आमच्या हुन्नूरचे उपसरपंच श्री प्रवीण साळे व इतर 6 सदस्य तसेच इतर ग्रामस्थ यांनी दिनांक 21/9/2020 रोजी जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी सो सोलापूर तसेच प्रांताधिकारी सो मंगळवेढा आणि तहसीलदार सो मंगळवेढा यांच्याकडे सादर केलेला आहे. आणि त्या अनुषंगाने त्यानंतर लगेच तहसीलदारांच्या आदेशानुसार त्यांचे अधिकारी जे मंडल अधिकारी आणि तलाठी आहेत त्यांच्यामार्फत चौकशी झाली. परंतु मंडल अधिकारी यांनी चौकशी करताना त्या गटातलं पूर्ण उत्खनन झालेला भाग न मोजता केवळ रस्त्याच्या बाजूला असणारा थोडाच भाग त्यांनी मोजून त्याचा अहवाल तयार करून तो तहसीलदार साहेब यांच्याकडे सादर केलेला आहे. News15 मराठीसाठी औदुंबर ढावरे सोलापूर.